महफिल ही सुरू संध्या या पवित्रताने पार पडते. या पर्वाची सुरुवात झालेली आहे. काय सांगाल सर, कसं वाटतं? हे छोटे उत्सव सुद्धा आपल्या समोर आहे. मला खूपच म्हणजे मी खूप आनंदी आहे की या सर्व माझ्या आणि आमच्या छोट्या उत्सवांना विठ्ठलाचं दर्शन लाभलेलं आहे आणि विठ्ठलाचा आशीर्वाद घेऊन ही मंडळी पुढे जात आहे आणि त्यांच्यामुळे आम्हाला सुद्धा तो आशीर्वाद मिळतोय. त्याचं श्रेय, पहिलं श्रेय या छोट्या उत्सवांना जातं. कारण लहान मूल हे परमेश्वराच्या अधिक जवळ असत, कारण ते निरागस असत. तर त्यामुळे थँक्यू व्हेरी मच छोटे उस्ताद, तुमच्यामुळे आम्हाला इथे येता आलं. आता दर्शन पण घेणार आहोत आणि हा आशीर्वाद तुम्हाला अजून जास्त मिळो अशी प्रार्थना सुद्धा करतो. अजून सर तुम्ही काय सांगाल, पर्व तिसरं आणि आधी सुद्धा दोन जे पर्व आपले झाले, सुंदर असे कलाकार आपल्याला मिळाले, हे खूप छान छान गाणी गातात आणि आज तीच तेच छोटे उस्ताद एक नव्या रूपाने आपल्या समोर आलेले आहेत. कोण नावाजलेले कलाकार सुद्धा झालेले आहेत. तर आता हे छोटे उस्ताद तुमच्या समोर आहेत, काय सांगेल? मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद पर्व तिसरं येत्या 13 तारखेपासून घराघरात महाराष्ट्राचा येणार आहे. दोन पर्वांना खूप तुम्ही मनापासून प्रेम दिलं. पूर्ण महाराष्ट्राने जिथे जिथे मराठी माणूस आहेत त्याने, ते जे छोटे उस्ताद होते ते आजही दोन्ही पर्वांमध्ये, ते आजही माझ्यासोबत माझ्या कार्यक्रमांमध्ये गाणी गात असतात. काही मुलं आहेत, काही मोठी झाली, काही कोणाचं तरी आता मी 9वीत आहे, आता हे खूप सिरियस वर्ष आहे त्यामुळे थोडं कुठे ना कुठे येत नाही आहे, पण काही स्पर्धक जे होते ते आजही आमच्या फार जवळ आहे आणि या तिसऱ्या पर्वातही मला तसेच उत्तम उत्तम गाण्याचे स्पर्धक मिळणार आहेत आणि महाराष्ट्राला आम्ही ते स्पर्धक तुमच्यासमोर घेऊन येतो आहे. तर याचा फार आनंद आहे की तिसऱ्या पर्वातही उत्तम सिंगर, उत्तम गायक, की उत्तम छोटे छोटे उत्तम छोटे उस्ताद आम्हाला मिळाले. तर महाराष्ट्र तुमच्यावर खूप प्रेम करू हीच आम्ही प्रार्थना आज करणार आहोत. ऑल द बेस्ट. धन्यवाद. जसं मी मगाशी म्हटलं की नुसते कमेंट्स आणि गाणी असं या कार्यक्रमात होतात, पण खऱ्या अर्थानं सुरांचे संस्कार या कार्यक्रमात होतात, या कार्यक्रमांच्या माध्यमातून होतात. आमच्या लाडक्या परीक्षकांसाठी फक्त सुरांचेच असं नाही, पण येस सर सगळ्या प्रकारचे संस्कार या कार्यक्रमात. क्या वाद आहे, जोरदार डाळा, जोरदार डाळा लागेल आमच्या लाडक्या परीक्षकांसाठी. घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा, घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा, अशा दारिद्र्याचा, अशा दारिद्र्याचा भावा गायनात पावले चालती पंढरीची वाट, पावले चालती पंढरीची वाट. सुखी संसाराची, सुखी संसाराची सोडून या गाठ, पावले चालती पंढरीची वाट, पावले चालती पंढरीची वाट. धन्यवाद. सगळ्यांना विनंती आहे की कोणी विसरायचं नाहीये, शनिवार आणि रविवार रात्री 9 वाजता कुठल्या चॅनल वर? फक्त आणि फक्त महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी स्टार प्रवाहर. मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद. जोरदार डाळा झाला म्हणजे या छोटे उस्तादांसाठी धन्यवाद. यानंतर मी आमच्या दिग्गजांना आणि मान्यवरांना आणि तसंच आमच्या परीक्षकांना विनंती करीन की सगळ्यांनी आरतीसाठी तयार राहायचं.